राष्ट्रवादी उतरली मैदानात। पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेल्या अनेक महिन्यापासून शांत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अंगातील मरगळ झटकून मैदानात आली आहे। पंकजा मुंडे यांच्या रूपाने यांना आता एक नवीन मुद्दा मिळाला आहे। राष्ट्रवादी उतरली मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात। आंदोलनात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमांच्या आघाडीवर शांत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली मरगळ आता झटकली आहे। पंकजा मुंडेच्या रूपाने त्यांना आता एक नवीन मुद्दा मिळाला आहे। आपल्या नेत्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरणे झाकण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे काढण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे। त्यातच भाऊबंदकीच्या नात्याची फोडणी या प्रकरणाला आहे। यामुळे अतिशय हिरीहिरीने राष्ट्रवादीने आज आंबेडकर पुतळ्यासमोर रास्ता रोको केला। यावेळी चिक्की घोटाळ्याची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून यावेळी चिक्कीचे देखील वाटप करण्यात आले। नियमांचे सर्रासप्रमाणे उल्लंघन करून एका कॉन्ट्रॅक्टरला 206 करोड रुपयांची ऑर्डर पंकजा मुंडे यांनी दिल्याचा आरोप आहे। या मुद्द्यावर नांदेड भाजपकडून काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन व निदर्शने केले होते आणि आज राष्ट्रवादीकडून रास्ता रोको केला। यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर, शहर प्रमुख फेरोज लाला, किशोर देशमुख व अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या रास्ता रोकोला प्रदेश उपाध्यक्ष किशोर देशमुख, मधुकर मानेकर, पप्पू यादव, बालाजी ठाकूर, त्र्यंबक लेडंगे, श्रीधर नागापूरकर तसेच नांदेड राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते।